नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या यूट्यूब चॅनलवर महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचलन आहे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत न्यूज संकेतस्थळ आहे त्याच्यावरती ही न्यूज देण्यात आलेली आहे की पाणीपुरवठा विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो पदभरती केली जाणार आहे स्वतः पाणीपुरवठा विभाग मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे आपल्याला माहीत असेल नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे त्या अधिवेशनामध्ये त्यांना या पदभरतीबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर देताना त्यांनी सांगितलं आहे की राज्यातील पा पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पदभरती केली जाणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आणि खूप आनंदाची आणि पॉझिटिव्ह न्यूज तुमच्यासाठी असणार आहे की अजून एका विभागाची म्हणजेच पाणीपुरवठा विभागाची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल आपल्याला माहीत असेल महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार पदांची भरती स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू केली गेलेली आहे त्यामुळं प्रत्येक विभागाची विद्यार्थी मित्राणू पदभरती प्रोसेस सुरू आहे कुठल्या ना कुठल्या विभागाची जानेवारीपासून तुम्हाला विद्यार्थी मित्राणो वेबसाईटवरती सर्वच जाहिराती पाहायला भेटतील तर पहा पाणीपुरवठा विभागामधील विद्यार्थी मित्रांनो गती मिळावी कामांना त्यासाठी विभागातील तेराशे तेरा जागा भरण्यात येणार आहेत आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गट अ गट अ च्या जागा नसतील तर गट ब मधील अ राजपात्रीत गट क आणि गट ड या तीन विभागाच्या जागा असतील आपल्याला माहीत असेल टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत या परीक्षा होणार आहेत तेराशे तेरा पदांची विद्यार्थी मित्रांनो पाणीपुरवठा विभागातील पदभरतीची जाहिरात येईल ज्याच्यामध्ये उप अभियंता हेही पद भरलं जाणार आहे आणि गट क आणि ड मधील ही पदं असतील ज्याच्यामध्ये पासून लिपिक असल किंवा पाणीपुरवठा विभागामध्ये विविध विद्यार्थी मित्रांनो कामं करण्यासाठी लागणारे म कार्यालयीन या ठिकाणी जे सेवक आहेत ते असतील किंवा फील्डवरती टेक्निशियन असतात त्यांचीही पदे या ठिकाणी असणार आहेत पाणीपुरवठा विभागामधील विभागामधील योजनेची कामं जे आहेत पूर्ण व्हावीत त्यासाठी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली तर मौजे गडी तालुका गेवराय येथे पाणीपुरवठा योजना झालेल्या गैरव्यवहाराबाबत सदस्य लक्ष्मण पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता यावर उत्तर देताना श्री मंत्री या ठिकाणी बोलत होते तर विद्यार्थी मंत्री श्री पाटील म्हणाले की या पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत व पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे दृदगृती मार्ग व वन विभाग यामुळे या, या पाणीपुरवठा योजनेसाठी अडचण निर्माण होते यामध्ये संबंधितांना नोटीस दिली आहे स्थानिक ग्रामपंचायतीकडून पाणी दिले जात आहे तर आपल्याला माहीत असेल पहा विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायतीमध्येही पाणी पुरवठा विभागामार्फत म्हणजेच यांची झेडपीचा पाणीपुरवठा विभाग असेल तर तिथंही हीच पदं असतात ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला माहीत असेल जे पाणी पुरवलं जातं गावामध्ये त्या ठिकाणी जे पाणी पुरवठा कर्मचारी असतात त्याचीही पदं भरली जाणार आहेत जिल्हा परिषद विद्यार्थी मित्रांनो जो विभाग आहे स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग तिथंही हीच पदं असतात तर सर्वच पदं याच्यामध्ये असणार आहेत यासाठी विद्यार्थी मित्रांनो नवीन योजना वगैरे येत असतात त्या ठिकाणी काम करण्यासाठी असेल किंवा छोटे मोठे जे योजना असतात त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्याची सोलरवरची कामं करण्यासाठी असतील असे सर्व कर्मचारी जे असतात त्या ठिकाणी लागत असतात तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर या ठिकाणी ही सर्व कामं देखील केली जाणार आहेत असं त्यांनी सा सांगितलं त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पाणीपुरवठा विभागामधील पदभरतीबद्दलचा तो या ठिकाणी पहिल्याच पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलं की तेराशे तेरा, तेरा पद जी आहेत ती भरली जाणार आहेत तर अतिशय महत्त्वाची ते या ठिकाणी ही माहिती आहे स्वतः विधानसभेमध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तेराशे तेरा जागा भरणार आहेत जाग्यांचा आकडाही सांगितलेला आहे आणि उपा ही याच्यामध्ये गट अ गट ब मधील अराजपात्रित पदांचाही याच्यामध्ये समावेश असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जशी याची जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की विद्यार्थी मित्रांनो त्याचा अपडेट दिला जाईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वनरक्षक पदभरतीचा अभ्यास करताय तर प्रश्नपत्रिका संच जो आहे वनरक्षक पदभरतीसाठी ज्याचं नाव आहे बेचाळीस प्रश्नपत्रिका संच त्याचबरोबर या बेचाळीस प्रश्नपत्रिका संचामध्ये तुम्हाला महाराष्ट्र वन विभागाविषयी विशेष पुरवणी देखील आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये झालेली वनविभागाची पदभरती जी होती त्याचे ऑनलाईन पेपरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे याच्यामध्ये बावीस प्रश्नपत्रिका आहेत त्याचबरोबर पाच हजार शंभर प्लस प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे तर हे पुस्तक जे आहे स्मार्ट स्टडी नांदेड पब्लिकेशनचं वनरक्षक भरतीसाठी वनविभागामधील गटट गट सर्वेकासल सर्वेक्षक असल वनपाल असल लेखपाल असल या सर्व पदभरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय जो असतो वनविभाग पदभरतीमध्ये त्याच्यासाठी महाराष्ट्र वनविभागाविषयीची विशेष पुरवणी देखील तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्यांचं जे पुस्तक आहे टी एस आय बी पी एस पॅटर्नसाठी बुद्धिमत्ता चाचणीचं चा। तर स्मार्ट आणि नांदेड पब्लिकेशनची ही दोन्ही पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोरमधून खरेदी करू शकता किंवा या दोन नंबरला कॉल केलेसही तुम्हाला उपलब्ध होऊन जातील त्याचबरोबर तलाठी पद पदभरतीसाठी ही त्यांचं पुस्तक अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तलाठी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच ज्यामध्ये सतरा हजार सहाशे प्लस तलाठी पदभरती प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्नांचा समावेश आहे दोन हजार दहा पासून ते दोन हजार एकवीस सर्व प्रश्नपत्रिका तलाठी पदभरतीच्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील तर स्मार्ट स्टडी नांदेड पब्लिकेशनची ही सर्व पुस्तकं तुम्ही ती खरेदी करू शकता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेली आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला अजून या पदभरतीबद्दल काही प्रश्न हवे असतील तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद